नाशिक शहरात मनपानं लागू केलेल्या करवाढीवरून लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलाय. पत्रकार परिषद घेऊन तुकाराम मुंढे यांनी लोकप्रतिनिधींना आव्हानच दिलंय, त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. करवाढीच्या मुद्द्यावर नाशिक मनपाच्या सभागृहात 10 तास चर्चा झाली, मात्र नाशिककरांवर करवाढीची टांगती तलवार अजूनही आहेच. महासभेत महापौरांनी करवाढ मागे घेण्याचे आदेश दिले, तर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय बेकायदेशीर असल्याची तोफ डागली, त्यामुळे आता लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढे यांना हटवण्यासाठी सरसावले आहेत. 127 सदस्य कोणत्याही परिस्थितीत करवाढ रद्दच्या भूमिकेतून मागे जाणार नाही. अजून तर आम्ही त्या दृष्टीने अजून तसं काही पाऊल उचललेलं नाही, या फक्त वावड्या उठलेल्या आहेत. ही करवाढ त्या दिवशी सर्व पक्ष एकत्र येऊन जी जशा पद्धतीने रद्द केली, ही कदापि आम्ही या शहरावरती लागू होऊ देणार नाही. आम्ही जनतेसाठी कोणत्याही स्तराला उतरू, आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल. मात्र एकीकडे आयुक्तांविरोधात सर्व पक्ष एकजूट होते असं दिसत असलं तरी ते वरवरचं चित्र आहे. करवाढीबाबत भाजप नौटंकी करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. नाशिक संभ्रमावस्थेत आहे की भाजपची नौटंकी की काय आहे. एकीकडे म्हटलं जात आहे की हे जे आयुक्त आहेत हे माननीय मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले आहेत, हे त्यांचा माणूस आहे आणि हे शहर माननीय मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेलं शहर आहे. मग हे मुख्यमंत्र्यांना हे अपेक्षित आहे का, हा खरा प्रश्न आहे. मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातल्या संघर्षात करवाढीचा प्रश्न गेल्या 3 महिन्यांपासून अडला आहे. संघर्षामुळे ठोस पर्यायही निघत नाही, त्यामुळे नागरिक मात्र संभ्रमात आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.